सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण भूगोल विषयातील लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील विविध मुद्द्यांची विस्तृत अशी चर्चा केली लोकसंख्येविषयी असणारे विविध घटक त्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेत आप आज आपण या ठिकाणी सिलॅबसमधील अभ्यासक्रमातील तिसरं जे चाप्टर आहे प्रकरण आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यावर चर्चा करणार आहोत जगामध्ये जो काही मानवी समुदाय आपल्याला आढळतो तो मानवी समुदाय विशिष्ट ठिकाणी वास्तव्य करतो आणि त्या वास्तव्यासाठी तो जो काही निवारा उभारतो त्याला त्या ठिकाणी आपण वस्ती असे म्हणतो आणि जगात स्थलकालसापेक्ष प्रदेशानुसार भौगोलिक पर्यावरणानुसार त्या ठिकाणी वस्त्यांमध्ये घरांच्या रचनेमध्ये आकारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विविधता आढळते आणि याच वस्त्यांचं स्वरूप त्याचा आकार प्रकार रचना आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला आज या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आढळायची अभ्यासायची आहे आता इथे बोर्डवर तुम्हाला एक चित्र दिसतं छानसं चित्र आहे या चित्रामध्ये वेगवेगळे घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे काय काय दिसतंय या चित्रामध्ये तर इकडे वरती डोंगराळ भाग दिसतोय तिकडे डोंगराळ भाग दिसतोय या ठिकाणी हा जो पोर्शन आहे इथे जंगल त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय किंवा वनस्पतींचं आच्छादन दिसतंय हा जो प्रदेश आहे हा या डोंगराळ भागापेक्षा कमी उंचीचा आणि काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सपाट भाग आपल्याला आढळतो हा जो पोर्शन आहे हा भाग तोही सपाट आहे पुढचा भागही सपाट आहे या पद्धतीने या सपाट भागातून एक नदी वाहताना आपल्याला दिसते जे या पद्धतीने या ठिकाणी भूरूप आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत त्याची रचना दिसते अशा पद्धतीने या ठिकाणी एखादं भूपृष्ठ असेल तर तिथे नेमकी मानवी वस्ती कुठे निर्माण होईल आता ही कृती तुमच्यासाठी दिलेली आहे या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून या चित्रावर जे काही वेगवेगळे अ ब क ड आणि इ हे पॉईंट दिलेले आहेत ही स्थानं दिलेली आहेत त्या स्थानांचा विचार करून कुठे मानवी वस्ती स्थापन होऊ शकते त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे या चित्राचं वाचन करून पुस्तकामध्ये हे चित्र आहे त्या चित्राचं वाचन करून त्या चित्राच्या खाली काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या पिक्चरच्या किंवा चित्राच्या आधारे आपल्याला द्यायची आहेत या पद्धतीने हे हेच ते चित्र आहे ज्याचा आपण मागच्या स्लाईडमध्ये विचार केला ब स्थान क स्थान ड स्थान आणि ई स्थान असे एकूण पाच स्थानं पाच ठिकाणं या चित्रामध्ये त्या ठिकाणी रेखांकित केलेले आहेत त्यांना या ठिकाणी अब कड या पद्धतीने नावं दिलेली आहेत मग आता या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर जे काही वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत त्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे अब की अ ब क ड ई यापैकी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल का अ ब क ड पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का तर या पद्धतीने हे जे काही पाच पॉइंट आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी कुठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे त्याचं उत्तर काय असेल क का आणि ड येथे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आता क म्हणजे हा पॉइंट आणि ड म्हणजे हा पॉइंट या दोन्ही ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल याचं कारण काय या आहे तर हा जो प्रदेश आहे हा प्रदेश सपाट आहे लक्षात घ्या मैदानी प्रदेश आहे त्याचबरोबर हा मैदानी प्रदेश म्हणजे नदीला लागून असणारा मैदानी प्रदेश आहे आणि त्याची निर्मिती कुणी केली या नदीने केली म्हणून नदीची निर्मिती नदी नदीद्वारे निर्मिती या मैदानी प्रदेशाची झालेली असल्यामुळे तिथे मृदा जी आहे ती मृदा या दोन्ही ठिकाणी सुपीक आहे गाळाची मृदा आहे या पद्धतीने या ठिकाणी सपाट जमीन मैदानी भाग मंद उताराचा भाग सुपीक गाळाची जमीन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी नदी आहे ती नदी या भागातला महत्वाचा जलस्रोत आहे पाणी पुरवठ्याचं साधन या नदीद्वारे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच क आणि ड या ठिकाणी मानवी वस्ती विकसित होणार आहे किंवा निर्माण होऊ शकेल त्यानंतर दुसरा प्रश्न येतोय वरील की वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का दोन प्रश्न एकत्रित केलेले आहेत या चित्रामध्ये दिसणारी पाच ठिकाणं तिथल्या कुठल्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही कुठे निर्माण होणार नाही अ ब आणि इ बरोबर ही तीन ठिकाणं जी आहेत तिथे मानवी वस्ती निर्माण होणार नाही कारण त्याचं कारण आपल्याला का म्हणून विचारलेलं आहे त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे का इथे अचा विचार करा हा भाग उंच आहे डोंगराळ आहे पर्वतीय आहे तीव्र उताराचा भाग आहे पर्वताचा वरचा भाग जो आहे तिथे आपल्याला पांढरा रंग दिसतोय हा पांढरा रंग म्हणजे त्या ठिकाणी बर्फाचा आच्छादन आहे म्हणजे बर्फाळ प्रदेश हा वरच्या भागामध्ये या पर्वतामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असल्यामुळे तिथे मानवी वस्ती निर्माण होणार नाही पहिला भाग त्यानंतर दुसरा भाग येतो की हा जो पोर्शन आहे डोंगराळाचा भागाचा किंवा पर्वताचा त्यातला बराचसा भाग जो आहे तो वनाच्छादित आहे घनदाट जंगल तिथे असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे मनुष्यवस्ती निर्माण होणार नाही इथे पण तीच परिस्थिती आहे त्याच पद्धतीने ईचा विचार जर केला तर हा जो भाग आहे हा नदीला लागून आहे नदीच्या लगतचा हा भाग असल्यामुळे इथे पुराचा धोका वारंवार असणार आहे आणि त्याच्यामुळे अशा पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी लोक वस्ती निर्माण करत नाही आणि म्हणून अ आणि ई या दोन्ही प्रदेशांमध्ये मानवी वस्ती निर्माण होणार नाही बरोबर हे दोन्ही प्रदेश जे आहेत आता त्यातला पहिला जो प्रदेश आहे तो तर अतिशय दुर्गम आहे लक्षात घ्या कारण तो समुद्र सपाटीपासून जास्त उंच आहे तीव्र उताराचा भाग आहे उंच सकल भूपृष्ठ रचना तिथे आहे प्रतिकूल हवामान आहे कारण वरचा भाग हा बर्फाच्छादित आहे आणि म्हणून हा प्रदेश किंवा हा पूर तटाचा भाग जो आहे या दोन्ही प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी भूरचनेच्या प्रतिकूलतेमुळे त्या ठिकाणी मानवी वस्ती विकसित होणार जे या पद्धतीने हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वरील की वरीलपैकी वस्ती निर्मा निर्मिती करता कोण कोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हाला वाटते आता या चित्राचं जर निरीक्षण केलं तर कुठे निर्मा वस्ती निर्माण होणार आहे आणि कुठे वस्ती निर्माण होणार नाही त्याच्या आधारे अगदी सहजपणे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल तर असे कोणते घटक आहे की जे वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकतात त्यातला क आणि ड या ठिकाणी असणारा सपाट जमिनीचा प्रदेश गाळाच्या मृदेचा प्रदेश त्याचबरोबर हा प्रदेश सपाट असल्यामुळे त्याची असणारी सुगमता सहजता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असणारा उपलब्ध जलसाठा किंवा पाणी पुरवठा याचा त्या ठिकाणी मानवी वस्ती विकासावर परिणाम होणार आहे आणि त्या अनुकूल घटकांमुळे या घटकांच्या परिणामामुळे या प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होणार आहे जे या पद्धतीने या ठिकाणी या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल त्यानंतर चौथा प्रश्न येतोय की वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आता इथे हे सगळे प्राकृतिक घटक दिलेले बरोबर इथे दिलेले सगळे घटक हे प्राकृतिक घटक आहेत लक्षात घ्या पण या प्राकृतिक घटकांसोबतच आणखीन काही आर्थिक घटक या, या मानवी वस्ती निर्मितीवर कारणीभूत ठरू शकतात का निर्मितीवर परिणाम करत असतील काय तर त्याचं उत्तर होय असं आहे म्हणजे ज्या पद्धतीने वेगवेगळे प्राकृतिक घटक वस्ती निर्मितीवर परिणाम करतात वस्ती विकासावर परिणाम करतात त्याच पद्धतीने काही आर्थिक घटक असतील सामाजिक घटक असतील सांस्कृतिक घटक असतील राजकीय घटक असतील हे सगळे घटक त्या ठिकाणी वस्ती निर्मितीवर प्रभाव टाकत असतात आणि म्हणूनच जगामध्ये आपल्याला मानवी वस्त्यांच्या प्रकारामध्ये रचनेमध्ये आणि आकृतिबंधामध्ये तफावत आढळते फरक आढळतो त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी येतोय की प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का असा प्रश्न आहे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो का मानवाचे वेगवेगळे आर्थिक व्यवसाय आहेत प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय आहेत द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आहेत तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहेत चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय आहेत हे जे काही मानवी व्यवसाय आहेत किंवा मानवी आर्थिक क्रिया आहेत या आर्थिक क्रियांवर या ठिकाणी प्राकृतिक घटक जे आहेत त्या प्राकृतिक घटकांचा निर्मितीवर परिणाम होणार आहे का तर त्याचं उत्तर या ठिकाणी होय असं येणार आहे कारण मैदानी प्रदेशामुळे काय होणार आहे वाहतूक मार्गांचा विकास होणार वाहतुकीचं दाट जाळ जगामध्ये आपल्याला कुठं आढळतं जो प्रदेश सपाट आहे समतल आहे सखल आहे अशाच प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांची निर्मिती जास्त झालेली आपल्याला आढळते म्हणजे वाहतुकीचा तिथे विकास होतो त्यानंतर दुसरा घटक प्राकृतिक घटक आहे म्हणजे मृदा माती सॉईल या सॉईलचा मातीचा या आर्थिक क्रियांवर काय परिणाम होतो तर मानवाचा प्राथमिक श्रेणीचा महत्वाचा एक व्यवसाय आहे तो म्हणजे शेती या शेतीवर मृदेचा परिणाम होतो जो प्राकृतिक घटक आहे मृदा सुपीक असेल तर तिथे शेतीचा विकास होतो म्हणजे आर्थिक क्रिया जी आहे ती भरभराटीला येते बरोबर आणि प्रामुख्याने जिथे सुपीक मृदा आहे तिथे शेतीचा विकास होतो आता इथे बघा क आणि ड या ठिकाणी सुपीक मृदा आहे म्हणजे तिथे शेती विकसित होणार आहे बरोबर आणि तिथे मानवी वस्ती विकसित होण्यासाठी हा आर्थिक व्यवसाय अनुकूल ठरणार आहे आणि त्यातून मानवी वस्ती तिथे विकसित होणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी उद्योगधंदे शेतीवर आधारित सुरू होणार आहे इथे जर काही खनिज संपत्ती असेल तर त्याच्यातूनही लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आर्थिक क्रिया सुरू होणार खाणकाम सुरू होणार उद्योगधंद्यांमध्ये त्या ठिकाणी उत्पादनं निघणार आणि अशा प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती वाढणार आहे आणि विशेषतः या प्रदेशामध्ये पाणी पुरवठ्याचं एक प्रमुख साधन उपलब्ध आहे ते म्हणजे नदी या नदीतून या संबंधित प्रदेशामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठ्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे तो उद्योगधंद्यांसाठी असेल मानवी गरजा भागवण्यासाठी असेल शेतीसाठी असेल जल वाहतुकीसाठी असेल किंवा इतर कारणांसाठी असेल तो उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी औद्योगिकरणाचा पण विकास होणार आहे शेतीबरोबरच बरोबरच हा झाला पाचवा प्रश्न त्यानंतर सहावा प्रश्न आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा मग अशीच सांगितलं मी कि मानवी वसाहतींच्या निर्मितीवर मानवी वस्त्यांच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे विविध घटक आहेत त्यातला पहिला घटक म्हणजे प्राकृतिक घटक दुसरा घटक म्हणजे आर्थिक घटक तिसरा घटक सामाजिक घटक त्यानंतर सांस्कृतिक घटक आहे राजकीय घटक आहे काही धार्मिक आणि ऐतिहासिक घटक सुद्धा या ठिकाणी वस्ती निर्मितीवर प्रभाव टाकतात आणि या घटकांच्या अनुकूलतेमुळे विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी मानवी वस्त्या ज्या आहेत म्हणजे जा गावं घरं शहरं वाड्या वस्त्या ज्या आहेत त्यांची या ठिकाणी निर्मिती होत असते म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चित्राच्या साह्याने त्या ठिकाणी मिळतात तर पुढचा भाग आहे आपला मानवी वस्ती मगाशीच बघितला पण आपण की मानवी वस्ती एखाद्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या वस्त्यांची निर्मिती आपण करतो आपण म्हणजे मानव बरोबर आणि म्हणून त्यांना आपण मानवी वस्ती असे म्हणतो मानवी वस्ती ही त्या ठिकाणी सांस्कृतिक भूदृश्यामध्ये मोडते कारण नैसर्गिक भूदृश्य जे आहे ती निसर्गता निर्माण होत असतात आणि जी भूदृश्ये मानव निर्माण करतो त्याला आपण मानवी भूदृश्य असे म्हणतो उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी गार्डन निर्माण केलं ते मानवी भूदृश्य आहे शेती विकसित केली शहर बांधलं गाव बांधलं रस्ते निर्माण केले रेल्वे मार्ग निर्माण केले ही जी भूदृश्य आहेत त्याला आपण सांस्कृतिक भूदृश्य किंवा मानवी भूदृश्य असे म्हणतो या पद्धतीने वस्ती हा सुद्धा मानवी कौशल्याचा भाग असल्यामुळे मानवाद्वारे द्वारे त्याची निर्मिती होत असल्यामुळे त्याला आपण मानवी वस्ती असे म्हणतो साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये जो काही मानवी समुदाय आहे तो मानवी समुदाय त्याची उत्पत्ती झाल्यापासून नेहमी समूहाने गटाने राहण्याचा प्रयत्न करतो माणूस कधीही एकटा राहत नाही तो समाज प्रिय प्राणी आहे तो समूहाने राहतो गटाने राहतो याचं त्या ठिकाणी कारण म्हणजे त्याला एकटं जीवन एकटं राहणं एकटं जीवन जगणं ते पसंत नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी मानव जो आहे तो समूह जीवन जे जी आहे ते पसंत करतो आणि त्यातूनच पुढे त्या ठिकाणी मानवी समाज निर्माण होतो आणि अशा समाजामध्येच आपुलकी प्रेम भावना परस्परांबद्दल असणारा आदर त्यातून सामाजिक बांधिलकी जी आहे ती निर्माण होते आणि जेव्हा असा समाज प्रगल्भ होतो एकत्रित राहतो वाढतो तेव्हा त्या समाजाच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या गरजा निर्माण होत असतात आणि अशा पद्धतीने विशिष्ट प्रदेशामध्ये त्या ठिकाणी मानवी समुदाय जो आहे तो एकत्र येतो राहतो वास्तव्य करतो आता या पद्धतीने हा मानवी समाज जेव्हा एकत्र येतो त्यातून निर्माण होतात त्या मानवी गरजा आणि या मानवी गरजांच्या मानवी गरजेतूनच सामाजिक गरजेतूनच त्या ठिकाणी असे अनेक लोक एकत्र येतात एखाद्या ठिकाणी वास्तव्यासाठी आणि एकत्र येऊन त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने घरं गर बांधतात घरांची रचना करतात उभारणी करतात आणि त्यातून त्या ठिकाणी वस्ती निर्माण होते त्यालाच त्या घरांच्या त्या रचनेलाच मानवी वस्ती असे म्हणतात लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीने वस्त्यांची निर्मिती ही मानव करतो समाज एकत्र येतो सामाजिक एक बांधिलकी निर्माण होते मानवी गरजा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि राहण्यासाठी निवारा मिळवण्यासाठी स्वसंरक्षणासाठी हे लोक त्या ठिकाणी घरं बांधतात एकत्रित घरं बांधतात एकापेक्षा एका अधिक घरांची रचना विशिष्ट प्रदेशामध्ये होते आणि त्यातून त्या ठिकाणी मानवी वस्ती जी आहे ती वस्ती विकसित होते आणि म्हणूनच मानवी आधिवास जो आहे तो आपल्याला या वस्त्यांच्या स्वरूपामध्ये आढळतो मानवी अधिवास या ठिकाणी शब्द वापरलेला आहे अधिवास म्हणजे मूळ निवासस्थान किंवा मूळ राहण्याची जागा एखाद्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती जेव्हा होते तेव्हा त्या ठिकाणी ती वस्ती विशिष्ट आकार घेते त्याचं स्वरूप त्या ठिकाणी फिक्स होतं जगामध्ये प्राकृतिक पर्यावरणामध्ये वस्त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड विविधता आपल्याला आढळते सगळीकडे घरांची रचना सारखी नाही स्ट्रक्चर जे आहे ते सारखं नाही कारण प्र प्रदेश बदलला पर्यावरण बदललं प्राकृतिक घटक बदलले की त्या ठिकाणी उपलब्ध असणारं बांधकाम साहित्य जे आहे ते, ते, ते बदलतं आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या घरांची रचना आणि वस्त्यांची रचना झालेली पाहायला मिळते आता या वस्त्यांमध्ये वस्त्यांचं जे आपण पाहतोय जे जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मानवी वस्त्या आढळतात त्यांचं स्वरूप जर आपण बघितलं त्यांचा आकार जर बघितला तर साधारणपणे अगदी लहान गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत विविध आकारांच्या या मानवी वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एक किंवा एकापेक्षा एक घरांचं पण त्या ठिकाणी वस्ती असते आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलो तर तुम्हाला शेतामध्ये घरं बांधलेली दिसतील स्वतंत्र घर एखादुसर घर शेतामध्ये बांधलेलं असतं त्या ठिकाणी त्या पद्धतीने एकाकी वस्ती त्या ठिकाणी निर्माण होते ते अगदी मोठ्या शहरापर्यंत मुंबई टोकियो न्यूयॉर्क दिल्ली चेन्नई कलकत्ता यासारखी जी मोठी शहरं आहेत मेट्रोपॉलिटन सिटी आहेत यासारखी शहरं यांचा समावेश या मानवी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी होत असतो आता वस्तीवरून असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय कि निवासा की निवासासाठी आणि त्यांच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापलेले असतात जगामध्ये जो काही भूभाग आहे त्या एकूण भूभागापैकी मानवी वस्तीसाठी आणि मानवी आर्थिक क्रियांसाठी त्या ठिकाणी जो भूप्रदेश व्यापलेला आहे त्या भूप्रदेशाला आपण मानवी भूमी उपयोजन असे म्हणतो म्हणजे साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया मानव करतो शेती करतो खाणकाम करतो पशुपालन करतो त्यानंतर द्वितीय क्रिया आहेत उद्योगधंदे वाहतूक दळणवळण व्यापार या पद्धतीने ज्या वेगवेगळ्या आर्थिक क्रिया आहेत या आर्थिक क्रियांसाठीही भूमीचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो प्रदेशाचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो आणि म्हणून असे प्रदेश जे आहे ते मानवी क्रियांसाठी व्यापलेले असतात त्यातला बराचसा भाग जो आहे तो मानवी निवासासाठी त्या ठिकाणी वापरलेला असतो आणि या ठिकाणी मानव राहतो तो विशेषतः समूह जीवन जगतो म्हणजे एकत्र जीवन जगतो सामाजिक जीवन त्या ठिकाणी जगत असतो आणि याच प्रदेशामध्ये तो त्याच्या आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या करत असतो या पद्धतीने एखाद्या प्रदेशामध्ये मानवी वस्तीची निर्मिती होत असेल तर त्या वस्ती निर्मितीसाठी कोणते घटक अनुकूल असावे लागतात कोणते घटक त्या ठिकाणी महत्वाचे आहेत जे घटक वस्ती निर्मितीवर प्रभाव टाकतात अशा वेगवेगळ्या घटकांचा परिणाम वस्ती निर्मितीवर होत असतो वस्तीच्या स्थानावर होत असतो त्यात प्राकृतिक घटक सामाजिक घटक आर्थिक घटक सांस्कृतिक घटक त्याचबरोबर धार्मिक घटक आहे राजकीय घटक आहे आणि ऐतिहासिक घटक असे वेगवेगळे घटक जे आहेत ते वस्तीच्या स्थानावर परिणाम करतात वस्तीच्या निर्मितीवर त्या ठिकाणी प्रभाव टाकत असतात आता प्राकृतिक घटक जे आहे त्या प्राकृतिक घटा घटकामध्ये प्रामुख्याने त्या प्रदेशाचं स्थान असेल तिथली भूरचना असेल त्याचबरोबर नदीखोरा असेल पाणी पुरवठा असेल किंवा सागर किनाऱ्याचा भाग असेल एखादा संपन्न प्रदेश असेल हे सगळे घटक जे आहेत ते प्राकृतिक घटकामध्ये मोडतात लक्षात घ्या आणि या घटकांची उपलब्धता जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला मानवी वस्ती विकसित झालेली आढळते जगातली जास्तीत जास्त मानवी वस्ती लोकवस्ती आपल्याला कुठे आढळते ती नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सागर किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये आणि जिथे खनिज संपत्तीचे साठे आहेत तिथेही मानवी वस्ती विकसित झालेली आहे ते प्रदेश जरी प्रतिकूल पर्यावरणाचे असले प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीचे असले तरी या खनिज संपत्तीमुळे तिथे मानवी वस्ती विकसित झालेली उदाहरणार्थ त्या ठिकाणी आशिया खंडाचा जो काही नैऋत्य ना, भाग आहे या नैऋत्य भागामध्ये तो प्रदेश वाळवंटी असला तरी तिथे खनिज तेल प्रचंड प्रमाणात भूगर्भामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे आज मानवी वस्ती जी आहे ती वाढलेली आहे मानवी वस्ती विकसित झालेली त्याच पद्धतीने सामाजिक घटकामध्ये सामा लोकांच्या ज्या गरजा आहेत सामाजिक गरजा काही रूढी परंपरा रीतिरिवाज असतील त्याचाही प्रभाव या ठिकाणी वस्तीच्या स्थानावर वस्तीच्या रच रचनेवर त्या ठिकाणी होत असतो आणि आर्थिक घटकामध्ये मग रोजगार संधी आहे वाहतूक आहे दळणवळण आहे त्याचबरोबर उद्योगधंद्यांचा विकास आहे किंवा तिथे असणारी उद्योगधंद्यांसाठी पोषक परिस्थिती त्याचबरोबर खनिज संपत्ती हे सगळे घटक या ठिकाणी आर्थिक घटकामध्ये सम समाविष्ट होतात सांस्कृतिक धार्मिक घटकामध्ये त्या ठिकाणी धार्मिक स्थळं असतात प्रार्थना स्थळं असतात ऐतिहासिक ठिकाणं काही असतात अशा प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्र येते आणि तिथे घरांची रचना होऊन वस्त्यांची निर्मिती होत असते साधारणपणे जगामध्ये ज्या मानवी वस्त्या आहेत अगदी एका घरापासून वस्ते ते मोठ्या शहरापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रचनेच्या या वस्त्या मानवी वस्त्या या वस्त्यांचे त्यांच्या आकारावरून त्यांच्या रचनेवरून त्यांच्या स्वरूपावरून आकृतिबंधावरून त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार केले जातात त्यात मानवी वस्तीचा सुरुवातीचा जो प्रकार आहे तो म्हणजे पहिला आहे दाट किंवा केंद्रित वस्ती म्हणजे इथे विचार कशाचा केलेला आहे तर वस्त्यांमध्ये असणारी जी घरं आहेत त्या घरांमध्ये असणारं अंतर ते कमी आहे की जास्त आहे त्याच्यानुसार या ठिकाणी वस्त्यांचे हे चार प्रकार मुख्य चार प्रकार या ठिकाणी केले जातात त्यातला आहे दाट पहिला आहे दाट किंवा केंद्रित वस्ती पहिला प्रकार प्रकार आहे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती दुसरा प्रकार तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती आणि चौथा प्रकार आहे एकाकी वस्ती असे हे घरांच्या संख्येनुसार संख्येनुसार हे चार प्रकार केलेले आहेत या चारही प्रकारांची चित्र या ठिकाणी दिलेले आहेत साधारणपणे त्या चित्रांचं निरीक्षण जर आपण केलं तर अगदी सहज स्पष्टपणे आपल्याला या चारही प्रकारांची माहिती जी आहे ती अगदी सहजतेने त्या ठिकाणी समजते त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे दाट किंवा केंद्रित वस्ती आता दाट एखाद्या प्रदेशामध्ये दाट किंवा केंद्रित वस्ती निर्माण होते तिथे घरांची रचना कशी असते तर घरे जे आहे ती जवळजवळ अंतरावर एकदम एकमेकांना चिकटून किंवा कमी अंतरावर ती घरं दाटीवाटीने त्या ठिकाणी बांधलेली असतात म्हणजे घरं अतिशय दाटीवाटीने उभारलेली असतात आणि या वस्त्यांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दुकानं त्यानंतर प्रार्थनास्थळं असतील शाळा असतील शैक्षणिक सुविधा असतील किंवा वाहतुकीची साधनं असतील वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती त्या ठिकाणी असेल व्यापार या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंच्या बाजारपेठा असतील दुकानं असतील या सगळ्यांची उपलब्धता अशा वस्तीमध्ये मानवी वस्तीमध्ये त्या ठिकाणी असते आणि ही वस्ती सर्व सोयींनी सुसज्ज किंवा युक्त अशी ही मानवी वस्ती असते अशा वस्तीला दाट किंवा त्या ठिकाणी केंद्रित वस्ती असे म्हणतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे आता केंद्रित वस्त्या बऱ्याच वेळेस काय होतं की काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे एखाद्या प्रदेशामध्ये केंद्रित वस्त्यांची निर्मिती होती आता जिथे कोरडा प्रदेश आहे कोरड्या हवामानाचा प्रदेश आहे तिथे पाण्याची उपलब्धता काही विशिष्ट प्रदेशांमध्येच भागामध्येच त्या ठिकाणी होत असते मग सगळीकडे पाणी उपलब्ध नसल्यामुळे जिथे पाण्याचे स्रोत आहेत एखादा विहीर असेल एखादं तळ असेल एखादं सरोवर असेल किंवा नदीचा प्रवाह असेल तर तिथे जास्तीत जास्त लोक एकत्र येऊन त्या जलस्रोताच्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती करतात घरं जवळजवळ बांधलेली असतात आणि तिथे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होत असते त्यानंतर दुसरा प्रकार आहे अर्ध केंद्रित अथवा अपखंडित वस्ती आता या वस्त पहिल्या प्रकारापेक्षा या वस्तीमध्ये थोडासा फरक आपल्याला या ठिकाणी आढळतोय पहिल्या वस्तीमध्ये काय बघितलं आपण तर घरं जी आहेत ती घरं एकदम जवळजवळ होती एकमेकांना चिकटून त्या ठिकाणी घरं बांधलेली होती या पद्धतीने घरांची रचना केंद्रित वस्तीमध्ये होती आणि इथे दुसऱ्या याच्यामध्ये मात्र दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र घरं जी आहेत ही घरं आपल्याला एकमेकांपासून दूरदूर अंतरावर दिसत आहे जेव्हा एकाच वस्तीत घरे एकमेकांपासून कमी अंतरावर आणि अनियमितपणे वसलेली असतात त्यांच्यामध्ये नियमितता नाहीये बरोबर एक घर इथे आहे एक इथे आहे एक इथे आहे एक इथे या पद्धतीने घरं जे आहेत ती त्या ठिकाणी परस्परांपासून वेगवेगळी त्या ठिकाणी वसलेली आहे आणि असे घरं जे आहेत त्या घरातून निर्माण होणारी वस्ती त्या वस्तीला या ठिकाणी अपखंडित वस्ती असे त्या ठिकाणी म्हणतात आणि या प्रकारच्या वस्त्यांची निर्मिती ही प्रामुख्याने कमी पर्जन्य प्रदेशामध्ये जिथे खडकाळ प्रदेश आहे अशा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते या वस्त्यांमध्ये केंद्रित आणि विखुरलेली अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकीकडे एक केंद्रित वस्ती आणि दुसरीकडे विखुरलेली वस्ती त्या दोन्हींची जी वैशिष्ट्ये आहे त्या दोन्हींची वैशिष्ट्ये एकत्रित आपल्याला या वस्तीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती विखुरलेली वस्ती या पद्धतीने या ठिकाणी डोंगराळ प्रदेश वनांचा प्रदेश जिथे आहे वनक्षेत्र किंवा डोंगराळ भाग अशा डोंगराळ भागामध्ये भौगोलिक परिस्थितीच्या भौगोलिक घटकांच्या प्रतिकूलतेमुळे या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती या प्रदेशामध्ये होते पण घरं जी आहे ती एकमेकांपासून अधिक अंतरावर असतात दूरदूर असतात वेगवेगळ्या ठिकाणी ही घरं त्या ठिकाणी बांधलेली असतात चित्रामध्ये आपल्याला दिसतं इथे एक घर आहे इथे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे त्याच पद्धतीने इकडे आहे या पद्धतीने त्या ठिकाणी दूरदूर अंतरावर ही घरं जी आहेत ती बांधलेली आहेत आणि म्हणूनच या वस्त्यांना विखुरलेल्या वस्त्या असे म्हणतात आणि या वस्त्यांमध्ये एक आणखीन महत्त्वाचा भाग आहे की तिथे घरांची संख्या जी आहे ती खूप कमी असते आणि शेवटचा चौथा जो भाग आहे प्रकार आहे तो म्हणजे एकाकी वस्ती आता एकाकी वस्ती म्हणजे काय की जेव्हा एका एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंब जेव्हा परस्परांपासून दूरदूर अंतरावर लातात लांब त्यांचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीने अगदी एकाकीपणे जेव्हा एखाद्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होत असेल या पद्धतीने बघा इथे आजूबाजूला कुठेही वस्ती नाही ही वस्ती या ठिकाणी आपल्याला आढळते म्हणजे ही वस्ती जी आहे ती दूर आहे लांब आहे आणि अशा दुर्गम डोंगराळ प्रदेशामध्ये दुर्गम भागामध्ये या वस्त्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते विशेषतः जे आदिवासी भाग आहेत डोंगराळ भाग आहेत जंगलांचे भाग आहेत अशा प्रदेशांमध्ये भागांमध्ये या एकाकी वस्त्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो जे या प्रकरणातील मानवी वस्त्या मानवी वस्त्यांचे घरांच्या संख्येनुसार असणारे वेगवेगळे चार प्रकार तुम्हाला समजले असतीलच आज इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद